अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। भारतीय निवडणूक आयोगाने जारी केलेले 9 ते 10 मतदार ओळखपत्र हे पळसखेडा गावातील उकिरड्यामध्ये सापडल्यामुळे जामनेर परिसरात खळबळ उडाली आहे। जळगाव महानगरपालिकेकरिता नुकतेच आजच मतदान झाले आहे, त्यामुळे आजच संध्याकाळी ही मतदार ओळखपत्रे बेवारस स्थितीमध्ये आढळल्याने तर्क वितर्कांना उधाण आले आहे। सापडलेल्या या मतदार ओळखपत्रांची सत्यता तपासून यामागील खरा सूत्रधार कोण आणि या मतदार ओळखपत्र फेकण्यामागचे गौड बंगाल काय याची चौकशी करण्याची मागणी पळसखेडा गावातील काही सुज्ञ ग्रामस्थांनी केली आहे। दरम्यान घटनास्थळी गावच्या तलाटी यांनी भेट देऊन या मतदार ओळखपत्रांना जप्त करून पंचनामा केला असल्याचे वृत्त आताच हाती आले आहे। आणि तू तिथे कचरा फेकायला गेलेले ते का? बरं, ते कार्ड तुला दिसल्यानंतर तू कोणाला सांगितलं? हा, त्या भाऊला सांगितलं का? असं का भाऊ, तुम्ही गेल्यानंतर मग तुम्हाला मला आढळले तिथं? असं, मग तुम्ही कोणाला सांगितलं तो परत? काही असतो झालं तिथे 5-6 जण सांगितलं त्यांना की बा मतदान का आपले मतदान काढण्यासाठी कार्ड ऑलरेडी तिथे उकिरडा आहे आणि त्या ठिकाणी लोक रस्त्याने जात असताना काही ग्रामस्थांच्या निदर्शनाची बाब आलेली आहे। हे जे मतदान कार्ड आहेत यावर ओरिजिनल सही शिक्के आढळून येत आहेत आणि हे मतदान कार्ड कुण्या एकाच परिवाराचे नसून ते अनेक लोकांचे मतदान कार्ड त्यामध्ये दिसून येत आहे। विशेषतः मतदान कार्ड किंवा मताधिकार हा म्हणजे लोकशाहीचा मूलभूत अधिकार आहे, मूलभूत अधिकार आहे आणि हा मूलभूत अधिकार बजावताना आपल्याला मतदान कार्डाची या ओळखपत्राची आवश्यकता भासते, बरोबर। आणि हे कार्ड एकाच वेळी इतक्या संख्येने या अशा कचऱ्यापेटीत टाकण्याचा प्रकार हा गैरप्रकार आहे, हा एक चुकीचा प्रकार आहे आणि या प्रकारामागे नेमके हे कोण आहे, या आणले कोणी आणि या कचऱ्यात टाकले कोणी याची संबंधित अधिकाऱ्यांनी रितसर चौकशी करावी आणि याचा जो दोषी असेल याने ज्याने हे गैरकृत्य केले असेल त्याच्यावर रितसर कारवाई व्हावी। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।